ना इश्यूज घ्या चांगले इश्यूज घ्या लोक तुमच्या मागे राहतील कुठले इश्यूज घ्यायचे नाही आणि मग फक्त करायचं काय तर हा समाज आपल्याला निवडून यायचा आहे ना तर मग ह्या समाजाला आपण माप द्यायचं त्यांना हे द्यायचं ते द्यायचं कारण नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दरार ह्या सगळ्यांनी निर्माण केलेली आहे कशाकरता मला माहिती आणि काय बोलू मला सांगा त्यांची करायची इच्छा शक्ती नाही मग अशी संभाजीराजे म्हणाले कोर्टात कोर्ट कोड़ कचेरी आहे ते विश्वास अजिबात नाही काय घडणार ऐकून घ्या काय घडणार हे मला तुम्हाला पण माहिती सोळा तारखेला जे आंदोलन तुम्ही त्याच्यामध्ये माझा पाठिंबा त्यांना आहे पण कसं आहे त्यांनी काय करायचं त्यांनी छोटी एम एकच आहे की मराठ्यांना आरक्षण मिळतं माझं तर म्हणणं ह्या जेवढे राज्यकर्ते आहे ना आजपर्यंत त्यांना फार मुभा दिली गेली त्यांना वाटलं निवडून आल्यानंतर आपण म्हणजे संपूर्ण म्हणजे लोकशाहीतले हे जे राजे आहेत ना ह्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे ना पहिलं राजेशाही होती बरोबर त्या काळात हो असं नव्हतं तुम्ही लोकांनी सांगितलं लोकशाही पाहिजे लोकशाही अस्तित्व झाली पण लोकशाहीतल्या राजांनी नीट वागत नसले त्यांना माझं तर था ठाम मत आहे तर आडवा आणि गाडा ह्या लोकांना त्यांना विचारा की का तुम्ही असं करत नाही आणि सुरुवात माझ्यापासून करा ना माझ्या आमच्या वाड्यावरती माझ्या वाड्यावरती मला विचारा तसं मला जसं विचारणार ती लोक त्याच प्र पद्धतीने प्र, प्रत्येक आमदार खासदारच्या इथं जाऊन एकदा होऊन जाऊन द्या ना खरं खोटं कशाला कारण काय प्रत्येकांना म्हणजे तुम्ही किती दिवस लोकांना संभ संभ्रम अवश्य ठेवणार आहात आणि काय तुम्हाला तुम्हाला अधिकार दिला कोणी मला अधिकार दिला कोणी की ह्याला म्हणायचं तू मागास वर्ग म्हणजे मी उच्च आणि तो नीच म्हणजे खालच्या वर्ग ह्याच वर्गातला मला अधिकार कोणी दिला अ ह्या लोकांनी सोयप्रमाणे त्या काळात संपूर्ण हे केलं घटना लिहिली बाबा बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मान्य कर त्यावेळेस सुद्धा संपूर्ण आमच्या सगळ्या घराण्याचं त्यांचं संपूर्ण सपोर्ट होता लिहिली सगळं लिहिलं लिहून आता वर्ष झाले जवळपास पन्नास पेक्षा जास्त अधिक वर्ष झाले सत्तर वर्ष झाले आता ह्या सत्तर वर्षामध्ये त्या जी परिस्थिती आणि आताची परिस्थिती या जमीन आसमानचा फरक आहे का नाही मला सांगा फक्त आणि जर फरक असेल तर यू हॅव टू मेक अमेंडमेंट लोकांना एकत्र ठेवायचं भारत हा आपला एकमेव देश आहे की ज्याच्यात एवढ्या जाती जमातीतले पोट जात पोट जात जात ही जात हे ते करत करत एवढ्या जाती आहेत एवढ्या जाती सगळ्या अख्ख्या जगातल्या लोक देशातल्या गेल्या तरी एवढ्या जाती जम हे नाही आणि जर ह्या लोकांना जर एकत्र ठेवलं ठेवलं तुम्ही ठेवू शकला नस ठेवू शकत नसाल तो देशाच्या तुकड्याला किती वेळ लागतोय आणि ह्या लोकांना त्यातनं राजकारण हे जे जे आता लोकशाहीतले राजे आहेत तर त्यांना जर कळत नसेल तर ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे आणि मग लो, ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलंय त्या प्रत्येकाने मग तो मराठा समाजाचा आमदार असू खासदार खासदार नाही तर कुठल्याही समाजाचा त्या लोकांनी त्यांना विचारला पाहिजे उद्या त्यांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांचं नैतिक नैतिक त्याची जबाबदारी आहे की त्यांनी ह्याच्यात सॉरी त्यांनी लक्ष घातलं पाहिजे नाहीतर अन्यथा उद्रेक होणार महाराज तुमचं ध्येय एकच आहे मराठा आरक्षण मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते गेल्या काही दिवसांपासून संभाजी हे बघा एक एक आता त्या बाबतीत सांगतो कोण काय बोलतं टीका करणं प्रत्येकाचं म्हणजे टीका काय त्यांचे विचार असते मला माहीत नाही पण माझं म्हणणं आहे की आता आपलं विषय काय चाललाय प्रत्येकाचे पाच बोट जसे एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात माझा काय विचार असेल त्याची तुम्ही आग म्हणजे तुम्ही सहमत तुम्ही तुम्ही संमती दाखवा असं मी कधीच म्हणणार नाही किंवा मी तुमच्याशी संमती दाखवायचं काय कारण नाही माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत मी ग्राउंड म्हणजे ग्राउंड रियालिटी पकडून चालणारा माणूस आहे हे कायदा बेगदा मी मानत नाही कायद्याने काय तर कायदा एवढा असता आणि जर ह्या संपूर्ण ज सुप्रीम कोर्टच्या जजनी जो निकाल दिला माझं ठाम मत आहे माझा आरोप नाही ठाम मत आहे की ह्यांनी कोणी तो अहवाल वाचलाच नाही रायकवर्ड कमिशनचा वाचला असतं तर मला सांगा ना पण ते कोणाला लागू होतं ते आमच्यासारख्या लागू होतं नाही ज्यांची ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड जो वर्ग आहे मग कुठल्या जाती जमातीतला असेल त्यांना लागू करा ना त्यांना कशाला शिक्षणापासून आणि या बाकीच्या पासून तुम्ही वंचित ठेवताय महाराज तुम्ही भाजपचे खासदार आहात संभाजीराजे खासदार आहेत आणि सोडावं एक लक्षात घ्या हे बघा तुम्ही आता पक्ष बिक्षा याच्या जाणू नका पक्ष कुठला जरी असला हे मी जे बोलतोय ना ते सगळ्यांना लागू होत राज्यकर्ते कुठले पण असू दे आमदार खासदार मग भाजप असू दे काँग्रेस असू दे एनसीपी असू दे किती पक्ष आता मला माहित नाही आर पी आय जे जनता दल बिनता दल अजून कम्युनिस्ट बिम्युनिस्ट अजून काय ही आधी काढा ते सगळ्यांना लागू होत कळलं का त्यामुळे ह्याच्यात नाही इथं प्रश्न समाजाच आहे इथं सामाजिक व्यवस्था व्यवस्थेत फूट पाडण्याचं जे जे फूट पडणार आहे त्याच त्याच त्याचा माझा म्हणजे माझा त्या बाबतीत मी विचार करतो ती खंत आहे राज्याने राज्याची जबाबदारी आहे कशाला माझ त्याच्या पलीकडे जातो तर हे एवढे धुतल्या तांदळासारखे जर स्वच्छ असतील ना हे सगळे आमदारांनी हे सगळे मग काय प्रॉब्लेम काय यांचं काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे त्यांचा उद्धव ठाकरे हा उद्धव बिद्ध उद्धव ठाकरे सोडून द्या सगळे अजित पवार सोडून द्या सगळे मी इन जनरल विचारतो काय प्रॉब्लेम काय विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट तुमचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही हे करा तुमच्या सारख्या तिथं एंट्री द्या आणि होऊ दे काय होतं सभागृहात गेल्यानंतर एक बोलतात बाहेर आल्यानंतर दुसरं बोलतात हे असं होतं कामान आहे ना याच्यामध्ये पंतप्रधानांनी लक्ष नको घालायला पण एक लक्षात घ्या पहिलं विशेष अधिवेशन होऊ द्या ना काय नेमकं राज्यात राज्यातच ना काय नेमकं तुम्ही आजपर्यंत काय दिवे लावले काय तुम्ही हे केलं कोणात कोणी कोणाच्या कोणाला कुठं फूस लावली कोणी काय केलं हे लोकांना कळू दे ना वाईट पेपर श्वेत पत्रिका ज्याला आपण म्हणतो ती सादर करा हे पहिल्यापासून मागणी बोलवण्याची शक्यता त्यानंतर पुढचा बोलू त्यांचा घास नाही त्यांच्यात सगळ्यांमध्ये दम असेल ना त्यांनी बोलून दाखवा उगीच आपलं टोलवटोली चाललंय कशाला उगेच एक वर्ष दीड वर्ष आज जे मुलं आहे त्यांचं त्यांचं भवितव्याचा प्रश्न आहे यांना काय पडली असं आहे ना तुम्ही विचार करा ना का आदिवशी बोलत नाही भाजपकडून जे आंदोलन केलं जाते तर तुम्ही त्या एक लक्षात घ्या भाजप बाकी पक्षपेक्षा हा पक्ष पक्षाचा ह्याच्याशी कुठल्याही पक्षाचा आहे आणि ह्या ह्याच्याशी संबंध नाही प्रत्येक पक्षाला पक्षाची पक्षे तेवढीच जबाबदारी आहे की जसं तुम्ही बाकीच्यांना आरक्षण दिलं तसं मराठा समाजाला मिळालं पाहिजे आज मला सांगा ना तुम्ही आता तसं बघायला गेलं तर आता सत्तर टक्के आहेच ना पन्नास टक्क्याच्या वर नाही हे कुठल्या ह्याच्यात कोणी कोण म्हणजे मग तुम्ही जे म्हणजे तुम्ही लोकसंख्येच्या हिशोबाने जर नेणार असाल तर मग त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा ना पहिलं हेच उद्या ना मग बघू केंद्राचं केंद्राचं बघतो मी पण अगोदर हेनल तरी यांच्यात धाडस असेल तर त्यांनी घेऊन दाखवा ना आणि ह्या मुद्द्यावर चर्चा करावी गायकवाड रिपोर्ट रिपोर्टवर आता जस्टिस भोसलेंचं आलंय उद्या आता जस्टिस भोसलेंचा जे रिपोर्ट आलाय त्याच्यावरती अजून कमिशन 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 म्हणजे थप्पी आणि ती थप्पी काय रद्दीत विकणार का त्याच्यावरती राज्य चालवणार विचार आहे का यांचा काय तरी फालतुगिरी राज्य सरकार फसवणूक करते नाही आज पण तेच झालंय ना येत बघितलं तर काय झालंय अजून राजकीय आरक्षण रद्द हो हिरो ऐका त्यांना फक्त एक एक लक्षात घ्या पहिला अधिवेशन घेऊ द्या मग बघू मग रूपरेषा काय ठरवायची बघतो मग एकेकाला एकेकाला कसं गा काट्याचं आणि कसं काय करायचं ते मी बघतो हे बोलणार नाही जेंटलमॅन जेंटलमॅन आहे मी खरं जेंटलम कोर्ट हा कोणी एक मिनिट एक मिनिट कायदा कोणी केला फडणवीस सरकारने कायदा कोणी केला माणसांनी केला ना एक्सपाय कोण पण असतो ते नाव महत्वाचं नाही केला ना मग कायदा केला योग्य असेल तर तुम्ही पास त्यामुळे तुम्ही कायदा पारित केला का नाही

प्रश्न मागितल्यामुळं त्यांना ती अडचण दिसत असली किंवा कोविड जो असेल म्हणून टाळली दे असेल पण त्याचा अर्थ तुम्ही वेगळा काढून तुमच्या प्रश्नाचे उत्तर अनेकदा मी दिलेले थोरल्या महाराजांना प्रश्न होता आपण म्हणजे असे तसे प्रश्न विचारू नका जा चांगले प्रश्न विचारा <laughs> कोल्हापूरला तुम्ही सहभागी होणार त्यांच्या आंदोलनात पाठिंबा तर आहे तुम्ही दिलाय बोला भेट झालीच तुमचा वेळ जात नाही म्हणून आलं काय बोला आणि कसं आहे तुमच्या माध्यमात संपूर्ण हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे आता यू सी द रिपकशन्स आणि त्याच्यात जे ड्रास्टिक खूप संवेदनशीलता आहे या मुद्द्यावरती मग मराठा समाजातील तरुणांना तुम्ही काय सांगू इच्छिता कारण खूप वर्ष झालं हे सगळं चालू आहे अनेक भरती प्रक्रिया रखडलेली आहे कोणी ऐकणार नाही माझं आणि यांचं पण ऐकणार नाही दोघांचं ऐकणार नाही लवकरात लवकर त्यांनी आदिवशी बोलावं नाही तर ना यांचं काय खरं नाही कारण की लोक ऐकणार नाही शेवटी त्याला झळ पोचते ज्याचं तिथं लोक शेवटी कसं आहे आत्महत्या करायला लागले बावीस वर्षाची मुलं आत्महत्या करतात उद्या काय विचार करणार आपण कशाला यांना संपू न जर करत नसेल तर संपून टाका ना तरुणांच्या मनामध्ये प्रश्न तोच आहे झेंडा कोणाचा घेऊ नका शिवाजी महाराजांचा घ्या फक्त तुम्ही एक मिनिट कोणाचा घेऊ नका नाही तुम्ही परवाचा विचारला प्रश्न हा प्रश्न चुकीचा आहे जे ते आंदोलन करतात ना त्यांच्या शुभेच्छा आहेत पण दोन माणसांना कुठेही तशी तुलना केली हे के काही बरोबर नाही ना संभ्रम निर्माण नाही संभ्रम कसला संभ्रम कसला संभ्रम विषय अजिबात सगळे नेते एकत्र आले तर एकत्र शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य स्थापना करताना जो झेंडा घेतला तोच घ्यायचा अजून काय थँक्यू